काल आपण न्यूलँडची आष्टके पाहिलेली होती डोबेरायनरच्या त्रिके पाहिलेली होती मेंडेलेवची सारणी कशी आहे सुरुवात काय झाली त्याच्यातल्या त्रुटी काय होत्या त्या त्रुटींबद्दल आपण काल चर्चा केलेली होती आज आपण त्याच्या पुढचा जो भाग आहे त्या त्या भागावर चर्चा करणार आहोत काल ज्या ठिकाणी आपण थांबलेलो होतो त्यानंतर आजचं पुढचं जे लेक्चर आहे ते लेक्चर्स आपण सुरू करत आहोत तर तुम्ही जण सर्वच जण मेसेजचंही कर तुम्ही सर्वजण या ठिकाणी थांबला त्याबद्दल आज तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि आज आपण काय काय घटक पाहणार आहे त्या घटकांकडं थोडासा पाहूया की आजच्या सेशनमध्ये आपण काय काय पाहणार आहे तर आधुनिक आवर्ती नियम मॉडर्न पिरॉडिक लॉ आधुनिक आवर्ती नियममधला त्याची सारणी आणि त्याची रचना आधुनिक आवर्त सारणी मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण गन व इलेक्ट्रॉन स्वरूपण आवर्त आणि इलेक्ट्रॉन स्वरूपणामधला हा भाग आपण पाहणारे आहे एकूण तीन घटक आपण याच्यामध्ये आज सेशनमध्ये घेतलेला आहे त्यातला पहिला जो आहे आधुनिक आवर्ती नियम मॉडर्न पिरॉडिक लॉ मेंडेलिवने सारणी मांडली तेव्हा विज्ञान जगातल्या अणूच्या अंतरंगाविषयी माहिती नव्हती म्हणजेच त्या अणूमध्ये कोणते घटक आहेत नंतर शोध लागला की आपण मा माहिती गेल्या वर्षी पाहिलेलं आहे की रुदर फोर्ट असेल थेरी असेल अशा अनेक संशोधनानंतर त्या अणूमध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन यांचं इलेक्ट्रॉनचा शोध लागल्यावर अणूमधील इलेक्ट्रॉनची संख्या अनुअंक यांच्यातील संबंधाचा वैद्य वेद वैज्ञानिकांनी घेऊन लागले आणि मेंडेलिवच्या सारणीत अनुअंक हा शब्द फार महत्त्वाचा आहे अनुअंक हा केवळ मूलद्रव्याचा क्रमदर्शक अंक होता पण मेंडेलिवने त्याला हे पुढं सन एकोणीसशे तेरामध्ये इंग्लिश वैज्ञानिक हेनरी मोझले याने एक्स रे नलिका वापरून केलेल्या प्रयोगाने दाखवून दिले की मूलद्रव्याचा अनुअंक हा झेडच्या वरती आपण लिहितो अणुअंक खाली लिहितो अणुवस्तुमानांक ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर म्हणजेच मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकावरील धनप्रभार अथवा त्यांची प्रोटॉन संख्या होय मोजलेने अनेक मूलद्रव्यांचे अणुअंक प्रयोगांती निश्चित केले त्यानंतर आपण पाहू की त्यामुळे अणुवस्तुमानापेक्षा अणुवस्तुमान कुणाने कुणी मांडलं होतं तर मेंढे अणुवस्तुमान नानुसार रचना केली होती मे सारणीची मोजलेने अणुअंकाच्या प्रमाणे जाणुरचना म्हणजे आवर्त सारणीची रचना, रचना केलेली आहे मूलभूत गुणधर्म अनुअंक हा आहे लक्षात आले आणि त्यानुसार मेंडेलिवच्या आवर्ती नियमात बदल करून आधुनिक आवर्त नियम मांडला गेला आणि तो असा की मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकांचे आवर्ती फल असतात ज्याप्रमाणे आपण मेंडेलिवने मांडलेला जो गुणधर्म आहे त्या गुणधर्मामध्ये मूलद्रव्याचे अणुवस्तुमानांक त्याची आवर्ती फलं असतात हे मेंडेलिवने मांडलेलं होतं आणि आता त्यांचे अंक हे आवर्ती फलं असतात हे मोजलेने मांडलेलं आहे तुम्हाला व्याख्या डिफरन्समध्ये हा भाग नमूद करायचा आहे आधुनिक आवर्त सारणी आणि आवर्त सारणीचे दीर्घरूप मॉडर्न पिरॉडिक टेबल याच्यामध्ये काय काय घटक आहेत तर मूलद्रव्यांची मांडणी करताना त्यांच्या अनुअंकांच्या चढत्या क्रमाने केल्यावर मूलद्रव्यांचे जे वर्गीकरण मिळते ते म्हणजे आधुनिक आवर्त सारणी त्याच्यामध्ये अनुअंक आधारभूत धरून झालेल्या आधुनिक आवर्त सारणीमुळे मूलद्रव्यांच्या गुणधर्मांचे भाकीत अधिक अचूक करता आले आणि आधुनिक आवर्त सारणीलाच सारणीचे दीर्घ दीर्घरूप असंही म्हटलेलं आहे त्यानंतर आपण पुढं पाहणारे की अनूमधील इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती म्हणजेच त्याच्या कवचाभोवती ते इलेक्ट्रॉन स्वरूपण त्यांच्या एकूण संख्येवरून ठरते आणि अणुमधील इलेक्ट्रॉनची एकूण संख्या ही अणुअंका इतकीच असते मूलद्रव्याचा अणुअंक व त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण यांच्यामधील संबंध आधुनिक आवर्तसारणीमध्ये स्पष्टपणे दिसून येतो जरा थोडंसं आपण ह्याच्यामध्ये विचारलेली काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडं जाणं आधुनिक आवर्त सारणीमध्ये काही रिकाम्या मूलद्रव्यांसाठी जागांवरून काही गोंधळ निर्माण झालेला होता तो गोंधळ सोडवण्याचा प्रयत्न दीर्घ आवर्त सारणीमध्ये केलेला आहे कोबाल्ट एकोणपन्नास सी ओ व निकेल एकोणपन्नास निकेल, निकेल यांच्या स्थानासंदर्भात मेंडेलिवच्या सारणीत अनेक सारणीत प्रश्न आधुनिक सा सारणीत कसा सुटला तर आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्याची मांडणी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली व काही ठिकाणी जास्त असतो अणुवस्तुमान असलेल्या मूलद्रव्यांना अगोदर स्थान दिल्याचे दिसले उदाहरणार्थ कोबाल्टचा अणुवस्तुमान अठ्ठावन्न पॉईंट पाच आहे या मूलद्रव्याला निकेलचा अणुवस्तुमानांक अठ्ठावन्न पॉईंट एकाहत्तर आहे या मूलद्रव्याच्या अगोदरचे स्थान मिळाले म्हणून आधुनिक आवर्त सारणीत मूलद्रव्यांची मांडणी अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केली त्यामुळं कोबाल्टचा अणुअंक सत्तावीस आहे तर निकेलचा अणुअंक अठ्ठावीस आहे म्हणून आधुनिक आवर्त सारणीमध्ये ती त्रुटी दूर करताना कोबाल्टला निकेलच्या अगोदर स्थान देण्यात आले मित्रांनो याच्यावर जर प्रश्न आला तर त्या ठिकाणी आपल्याला दोघांच्या अणुवस्तुमानाची तुलना अगोदर करायची आणि नंतर त्यांचे अनुवांक विचारात घेऊन या आधुनिक आवर्तसारणीमध्ये कोबाल्टला निकेलच्या अगोदर स्थान द्यायचं आहे तर ते कशावरून द्यायचं आहे तर ते अनुअंकावरून द्यायचं आहे म्हणून हा प्रश्न दीर्घ आधुनिक आवर्तसारणीमध्ये आवर्त आवर्तसारणीत जी काही त्रुटी राहिली होती त्या त्रुटी सोडवण्याचा मोजलेने प्रयत्न केलेला आहे आणि तो यशस्वीपणे दाखवलेला आहे पुढं अजून आपल्याला पाहिजे की थर्टी फाईव्ह सी एल सेवन्टीन त्याचा अणुवस्तू अणुअंक पस्तीस आहे सतरा अनु अणुआंक आणि अणुवस्तुमानांक पस्तीस तर त्याला दोन्हींचं त्याचं जे समस्थानिक आहे त्याच्यामध्ये क्लोरीनला स्थान कसं देण्यात आलेलं आहे तर त्याबद्दल पाहू समस्थानिकांची जागा आधुनिक आवर्जन सारणीत कशा प्रकारे निश्चित केले आता दोघांचा अनुवांक सारखाच आहे अणुवस्तुमानांक भिन्न आहे अशा वेळेस नेमकं काय केलेलं आहे त्याच्याबद्दल आपण पाहणार आहे तर हा प्रश्न सोडवताना अणुवस्तुमान हा मूलद्रव्यांचा गुणधर्म नसून तो अणुआक हा मूलद्रव्यांचा गुणधर्म आहे मोजलेने शोधून काढले मग कोणत्याही मूलद्रव्याचा अण्वांक त्याच्या अगोदर असलेल्या मूलद्रव्यापेक्षा एक क्रमाने वाढलेला दिसतो म्हणून समस्थानिकांच्या बाबत त्यांचे आधुनिक आवर्त सारणी स्थान एकच आहे त्यांना वेगळं स्थान दिलेलं नाही म्हणून या दोन्हींचा अण्वांक एकच आहे म्हणून आधुनिक आवर्त सारणी मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुवांकाप्रमाणे करण्यात आली आणि हा प्रश्न सोडवलेला आहे की क्लोरीनचा अण्वांक सतरा आहे त्यांचे समस्थानिकांचं अणुवस्तुमानांक जरी भिन्न असलं तरी दोघांना एकाच स्थानात समाविष्ट केलेलं आहे त्यावेळी मेंडेलिवच्या आवर्तसारणीतील ठराविक मूलद्रव्यांच्या जोड्यांमध्ये आढळलेली विसंगती दूर झाली आणि क्लोरीनच्या समथानिकांना एकाच स्थानात ठेवण्यात आले आणि मेंडेलिवच्या आवर्तसारणीतील त्रुटी मोजलेच्या दीर्घ आवर्तसारणीमध्ये दूर करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो तिसरा प्रश्न विचारलेला आहे की क्रोमियम त्याचा अणुअंक चोवीस आणि अणुवस्तुमानांक बावन्नय तर मॅगेनिजचा अणुअंक पंचवीस आहे आणि अणुवस्तुमानांक पंचावन्न पंच आहे या दोन दोन मूलद्रव्यांच्या दरम्यान त्रेपन्न किंवा चोपन्न अणुवस्तुमान असलेले मूलद्रव्य असू शकेल का हा एक प्रश्न उपस्थित केलेला आहे की हे असेल का त्याच्याबद्दल त्यांची मतं घेत घेता घेताना तर मेंडेलिवच्या सारणीत दोन सलग असलेल्या मूलद्रव्यांना द मूलद्रव्यांचा मधील अणुवस्तुमान अणुवस् अणुवस्तुमानमधील फरक सारखा नसतो म्हणून क्रोमियम चोवीस अणुवांक बावन्न अणुवस्तुमानांक आणि मॅगॅनिज पंचवीस अणुवांक आणि पंचावन्न अणुवस्तुमानांक मोजलेने अणुवस्तुमान हा मूलद्रव्याचा गुणधर्म नसून अणुवांक हा मूलद्रव्याचा गुणधर्म असे शोधून काढले आणि कोणत्याही मूलद्रव्याचा अणुवांक त्याच्या अगोदर असलेल्या मूलद्रव्यापेक्षा एक क्रमांकाने वाढलेला दिसतो म्हणून क्रोमियम आणि मॅगनीजची तुलना करताना म्हणजेच या दोन मूलद्रव्यांच्या दरम्यान त्रेपन्न किंवा अणुवस्तुमान असणारी मूलद्रव्य असू शकणार नाहीत हे मोजलेने दाखवून दिलेलं आहे त्यानंतर चौथा प्रश्न होता आधुनिक आवर्त सारणीत हायड्रोजनला कोठे ठेवावे असे तुम्हाला वाटते तर हॅलोजनचा गण सतरामध्ये की अल्क धातूच्या गण एकमध्ये हा बऱ्याच दिवशी बऱ्याच अंशी वाद हा चाललेला होता आणि हायड्रोजनला नेमकं स्थान कुठं द्यायचं तर हायड्रोजनचे स्थान हे गण एक, एक व सतरामध्ये दर्शवण्यात आले कारण हायड्रोजन अल्कली धातू हायड्रोजनशी साम्य दर्शवतो म्हणून हायड्रोजनच्या मेंडेलिव सारणी निश्चित स्थान देता आले नाही परंतु हायड्रोजन सहजपणे एक इलेक्ट्रॉन देऊन स्थिर होऊन कटायन तयार करतो पण इलेक्ट्रॉन स्वीकारून स्थिर अनायन एच मायनस हायड्राइड आयन तयार होत नाही म्हणून आधुनिक आवर्त आवर्तसारणीत हायड्रोजनचा समावेश गण एकमध्ये गण गण ए गणच्यामध्ये न करता गण गण सतरामध्ये न करता या ठिकाणे या ठिकाणी सतरा हा गण आपल्याला घ्यायचा आहे तर सतरामध्ये न करता तो गण एकमध्येच ठेवावा असं त्या ठिकाणी ठेवलेलं आहे म्हणून आवर्त हायड्रोजन हायड्रोजनपासून सुरुवात झाल्याची दिसते आधुनिक आवर्त सारणीची रचना आता आधुनिक आवर्त सारणीची रचना करताना कशा पद्धतीने केलेली आहे त्याबद्दल आपण आता चर्चा करणार आहोत तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये सात आडव्या ओळी आहेत म्हणजेच एक ते सात आवर्तनं जे आडव्या ओळी आहेत त्याला आवर्तन म्हटलेलं आहे आणि अठरा उभे स्तंभ आहेत त्यांना गण म्हटलेलं आहे सात वळीं व्यतिरिक्त आवर्त सारणीच्या तळाशी आणखी दोन वळी स्वतंत्रपणे दाखवलेल्या आहेत तर त्यांना लँथेनाइड आणि ॲक्टिनाईट हे आपण त्यांना वळी म्हणतो आणि त्यांची सुरुवात अनुक्रमे लँथेनाईड आणि ॲक्टिनाईटचे श्रेणी म्हणतात आता त्याच्यामध्ये आपण पाहतोय की संपूर्ण आवर्त सारणीचे यस पी डी व यफ अशा चार खंडांमध्ये विभागणी केलेली आहे आता ते चार खंड त्यातला यस खंड गण एक व दोनचा बनलेला आहे फक्त यस खंड आणि गण तेरा ते अठरा हा पी खंड आहे तो उजव्या बाजूला आहे आवर्त सारणीच्या आणि मध्ये जो आहे तीन ते बारामध्ये डी खंड आहे आणि तळाला लँथिनाइड अँड अॅक्टिनाइड श्रेणीला यफ खंड म्हटले डी खंडातील मूलद्रव्यांना संक्रामक मूलद्रव्य म्हटलेलं आहे तर आवर्तसारणीच्या पी खंडामध्ये जे एक नागमोडी रेषा दर्शवली जाते ती नागमोडी रेषेच्या साह्याने मूलद्रव्यांचे पारंपरिक तीन प्रकार आधुनिक आवर्तसारणीमध्ये स्पष्टपणे दाखवण्यात आलेले आहेत तर नागमोडी रेषेच्या किनारी धातू सदृश्य म्हणजे मेटलॉइड्स आहेत नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला सर्व धातू म्हणजे मेटल्स आहेत आणि उजव्या बाजूला सर्व अधातू आहेत म्हणजे नॉन मेटल अशा तीन गटामध्ये विभागणी केलेली आहे आता आधुनिक आवर्त सारणीचे मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आणि त्याच्या अगोदर मी तुम्हाला सारणीकडं नेतोय तर ही जी आधुनिक सारणी आहे या सारणीवर आपण आता मांडणी के करताना बोललेलो आहे की याचे जे ओळी आहेत त्याच्यामध्ये इथं एक दोन तीन चार पाच सहा आणि सात ही जे सात आडव्या ओळी आहेत यांना आवर्तनं म्हटलेले आहेत आणि हिथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा हे ह्याची गण करताना हा जो पहिला घेतलेला हा यस हिथला हा घेतलेला सहा पासून ह्या पु तेरापासून पुढं अठरापर्यंत हा पी खंड घेतलेला लें, आहे आणि मध्ये तीनपासून बारापर्यंत हा डी खंड घेतलेला आहे आणि स्थळाला दोन लँ लँथिनाईट आणि ॲक्टिनाईट सिरीजला त्याला इअ खंड म्हटलेलं आहे म्हणजे हा पहिल्या इयस खंडामध्ये जे गण आहेत ते एक आणि दोन गण आहेत तीनपासून बारापर्यंत डी खंड आहे पी खंडाची रचना करताना त्याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला तेरापासून अठरापर्यंत आणि सर्वात शेवटचा जो अठरावा गण आहे तो राजवायूंसाठी म्हणजे शून्य गणातील मूलद्रव्ये असा घेतलेला आहे आणि इथं जे सहाव्या गणातला जो घेतलेला आहे ती लँथेनाईट सिरीजमधला आणि सातव्या गणातला घेतलेल्या ॲक्टिनाईट सिरीजमधली मूलद्रव्य घेतलेले आहेत तर अशा प्रकारे आपल्याला पिरोडिक टेबलची आधुनिक आवर्त सारणीची रचना केल्याची दिसून येते त्याच्या आधी मग आता आपण सुरुवातीच्या भागाकडे जाऊया की पिरॉडिक टेबलमध्ये रचना करताना कशी केलेली आहे तर ती आपण पाहिलेली आहे आता आधुनिक आवर्त सारणीची आपण पाहिलेलं आहे की इथपर्यंत आपण पाहिले होते की अधातू कुठपर्यंत आहेत आता रचना करताना आधुनिक आवर्त सारणी मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपन हे आपण पाहतोय तर एका आवर्तनामध्ये शेजारी शेजारी असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये थोडासा फरक असतो मात्र दूर असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये खूपच फरक असतो एका गणातील मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य व प्र प्रवणता दिसून येते म्हणून आधुनिक आवर्तसारणीत गण व आवर्तनाची वैशिष्ट्ये मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणामुळे आहे हे दिसून येते एखादे मूलद्रव्य आधुनिक आवर्तसारणीच्या कोणत्या गणात व आवर्तनामध्ये ठेवायचे हे इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून ठरलं जातं आता गण आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण त्याचे ग्रुप्स आणि इलेक्ट्रॉन कॉन्फिग्रेशन हे आपण पाहतोय तर आता ह्याच्यामध्ये एक दोन तीन प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत आधुनिक आवर्त सारणीमध्ये अवलोकन करून आत्ताची जी आधुनिक आवर्त सारणी आपल्याला तुम्हाला दाखवलेली आहेत त्याचे जे चार खंड केलेले आहेत एस पी डी एफ तर त्याच्यामध्ये गन एकमधील मूलद्रव्यांची नावं का आहेत तर गनमध्ये हायड्रोजन आहे लिथियम आहे सोडियम आहे पोटॅशियम आहे रुबेडियम आहे आणि अशी मूलद्रव्ये त्याच्यामध्ये आहेत तर ती मूलद्रव्यांची नावं आहेत त्याच्यानंतर तुम्हाला तिसरा प्रश्न आधी घेऊ आपण या मुल यांच्या तुम्हाला त्यांच्या इलेक्ट्रॉन सारखेपणा आढळला का तर या मुलद्राव्यात त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या एक समान आढळलेली आहे आणि पुढचा प्रश्न आहे की या चार मूलद्रव्यांमध्ये किती संयुजा इलेक्ट्रॉन आहे तर चारमध्ये एक, एक संयुजा इलेक्ट्रॉन आहेत आपल्याला दिसून येतं आता या गणातील पहिल्या चार मु चार मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपन पाहिलं तर हायलोजनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण एकच आहे लिथियम हायड्रोजनचं सॉरी हायड्रोजनचं एक लिथियमचं दोन आणि एक कारण त्याचा अणुअंक तीन आहे है, हायड्रोजनचा अणुवांक एक आहे लिथियमचा अणुअंक तीन आहे सोडियमचा अणुवांक अकरा आहे म्हणून त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण पहिल्या कक्षेमध्ये दोन इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षेमध्ये आठ आणि तिसऱ्या कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन पोटॅशियममध्ये एकोणीस आहे तर त्याचं दोन आठ आठ आणि एक अशा प्रकारे इलेक्ट्रॉन स्वरूपण मिळतं आता दुसऱ्या कोणत्याही एका गणातील मूलद्रवे पाहिली तर त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉन संख्या समान असल्याचे दिसते तर गण एकमध्ये अल्क धातूंच्या कुलामध्ये सर्व मूलद्रव्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या समान आहे आता उदाहरणार्थ बेरियम मॅग्नेशियम आणि कॅल्शियम ही गण गन एकमध्ये दोनमध्ये गण दोनमध्ये घेतलेले आहेत तर आल् अल्कधर्मी मृदा धातूंच्या कुलामध्ये ते आहेत त्यांच्या बाह्यतम कक्षात दोन इलेक्ट्रॉन आहेत आणि गण सतरामधील म्हणजेच हायड्रोजन कुलामधील फ्लोरिन क्लोरीन मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षात सात इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे कोणत्याही एका गणात वरून खाली जाताना इलेक्ट्रॉनचे एकच एक एक कवच वाढत जाते त्यावरून आपल्याला असे म्हणता येईल की बाह्यतम कवचाचे इलेक्ट्रॉन स्वरूपण हे त्यांच्या आधुनिक सारणीत त्या त्या गणांचे वैशिष्ट्य आहे मात्र जसे आपण एखाद्या गणात वरून खाली जातो तशी कवचाची संख्या वाढत जाते हे आता आधुनिक आवर्त सारणी आपण पाहिलेली आहे त्यानंतर आद आधुनिक सारणीमध्ये अवलोकन केल्यावर लिथियम बेरियम बी सी एन e, ओ एफ यांनी मूलद्रव्ये आवर्त दोनमध्ये आहेत त्या सर्वांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा तर या मूलद्रव्य तर आता त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण जे आहे तर ते इलेक्ट्रॉन स्वरूपण मी पुढच्या स्लाइडमध्ये घेतलेलं आहे ते आधी दाखवतोय तर याच्यामध्ये मूलद्रव्य एलाय त्याचा अनुवांक तीन आहे म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन आणि एक बी चा चार आहे म्हणून त्याचं दो दोन आणि दोन बी दोन आणि तीन सी कार्बनचा दोन आणि चार नायट्रोजनचा दोन आणि पाच इलेक्ट्रॉन स्वरूपण ऑक्सिजन वो आठ इथं त्याचा दोन आणि सहा या फ्लोरिनचा दोन आणि सात निऑनचा दोन आणि आठ अशा प्रकारे हे इलेक्ट्रॉन स्वरूपण आपण पाहिलेलं आहे तर मूलद्रव्यांमधील संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या एकसारखी आहे का तर या मूलद्रव्यांमधील संयुज इलेक्ट्रॉनची संख्या संयुज इलेक्ट्रॉनची संख्या वेगवेगळी आहे आणि त्यांच्यामधील कवचांची संख्या सारखी आहे का तर त्यांच्यामधील कवचांची संख्या एकसारखीच आहे हे आपल्याला दोन स्लाइडमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आधुनिक आवर्त सारणी आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण त्याचं पाहत असताना मूलद्रव्यांच्या संयुज इलेक्ट्रॉनची संख्या वेगवेगळ्या आहे मात्र कवचांची संख्या सारखीच आहे हे आपल्याला दिसले म्हणून डावीकडून उजवीकडे जाताना जसा अनुवांक एकाने वाढतो तशी संयुजा इलेक्ट्रॉनची संख्यासुद्धा एकाने वाढल्याची दिसून येते आता इथं ज्यावेळेस पिरॉडिक टेबलमध्ये मान मांडणी करताना इथं पहिले दोन गन आणि तेरा ते अठरा म्हणजे उजव्या बाजूचा पी खंड म्हणजे हा जो घेतलेला हा ए एस खंड आणि हा तेरा ते अठरा घेतलेला आहे पी खंड तर आता ह्या दोन्ही खंडाचा जर विचार केला तर इथं आपण लिथियम बी बी सी एन ओ आपण घेतले आणि त्याची सुरुवात इथं ऑर्गान ऑर्गानचे जर विचार केला तर इथं बानाने दाखवलेलं आहे की दोन आठ आठ पहिल्या कक्षेमध्ये दोन इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षमध्ये आठ इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या कक्षेमध्ये आठ इलेक्ट्रॉन म्हणजे त्याची शेवटची कक्षा पूर्ण झालेली आहे म्हणून तो अठराव्या म्हणजे गणात शून्य गणामध्ये घेतलेला आहे त्याला कुणाची म्हणजे घेणं नाही आणि देणं नाही त्यामुळं त्याची कक्षा स्वतंत्र म्हणजे पूर्ण झालेली तो स्वतंत्र अठराव्या गणामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे पण आता ह्या पहिल्या गणातला पोटॅशियमचा अणू जर आपण विचारात घेतला तर त्याचा अणुअंक आहे आठ एकोणीस आणि त्याची इलेक्ट्रॉन स्वरूपन आहे पहिल्या कक्षेमध्ये आता ह्याच्या ज्या लेवल्स आहेत के एल यम आणि इयन तर आपल्याला दिसून येतं की ह्याच्यामध्ये पहिली दुसरी आणि तिसरी चौथी लेवल ह्याच्यामध्ये पहिल्या कक्षेत दोन इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षेमध्ये आठ इलेक्ट्रॉन तिसऱ्या कक्षेमध्ये आठ इलेक्ट्रॉन आणि एक जो शिल्लक राहिलेला आहे तो या ठिकाणी चौथ्या कक्षेमध्ये तो रावर्तन नवे कवच हिथं हिथं शेवट झाला अठराव्यामध्ये आणि परत करता सुरुवात करताना सुरुवात करताना पहिल्या गणामध्ये पोटॅशियमचे एक नवीन कवच सुरुवात झालेली इथं कवच पूर्ण झालेलं आहे आणि ज्यावेळेस न पुढच्या आवर्तनामध्ये प्रवेश आपण करणार आहे त्यावेळेस त्याच्या कवचामध्ये बदल झाल्याचा दिसून येतो ह्या ठिकाणी ह्या उदाहरणावरून स्पष्ट होतं की कवचामध्ये एक आवर्तन संपलं की दुसरे आवर्तन जा मध्ये जाताना कवचामध्ये फरक म्हणजे एकने वाढ होते हे आपण ह्याच्यावरून पाहिलेलं आहे आता ही पिरॉडिक टेबलमध्ये रचना करताना एक ते अठरा मूलद्रव्यांमध्ये इथं वेगवेगळ्या रंगाने दाखवण्यात आलेलं आहे की पिरॉडिक टेबलमध्ये जे धातू घेतलेले आहेत आल्कली तर याच्यामध्ये हायड्रोजन हा घेताना तो नॉन मेटलमध्ये निळ्या म्हणजे जांभळ्या रंगाने दाखवलेला आहे आता इथं एक आत्ता जसं मगाशी अशी की नागमोडी वळणाची जी रेषा आहे ती इथं अशी घेतलेली पा अशी नागमोडी रेषा इथं घेतलेली आहे इथपर्यंत या रेषेमुळं काय झालेलं आहे तर ह्याच्या उजव्या बाजूला जर पाहिलं इथं उजव्या बाजूला हे शून्यगण आहेत अठरावं ह्या हॅलोजन ग्रुप इथला सतरावा आणि इथं चौदा पंधरा आणि सोळामध्ये उजव्या बाजूला नागमोडी रेषेच्या उजव्या बाजूला सर्व नॉन मेटल आहेत म्हणजे अधातू या नागमोडी रेषेच्यावर घेतलेले आहेत सगळे मेटलाइट्स म्हणजे धातू सदृश्य आहेत आणि त्याच्याच डाव्या बाजूला जे घेतलेले आहेत ते सगळे मेटल्स आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार केलेले आहेत आणि ते ह्या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला तर ते आपल्याला सांगता येईल आणि ह्या नागमोडी वळणावर घेतलेले जे सात मूलद्रव्य आहेत त्या सात मूलद्रव्यांना धातू सदृश्य म्हटलेलं आहे हॅलोजन हायड्रोजनचं अधातूमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे की म्हणूनच त्याचा जो प्रश्न होता की त्याला इकडं सतराव्या गणात घ्यायचं की इथं घ्यायचं म्हणून त्याचं स्थान नंतर विच त्यांच्या संशोधनानंतर पहिल्या ह्याच्या ठिकाणी स्थान दिलेलं आहे आणि याच्यातली पहिला गण हा यस इथं बारा ते अठरामध्ये पी इथं मध्ये तीनपासून बारापर्यंत इथं तेरापासून इथं डी आणि इचा हा लॅन्टिनाईट आणि ॲक्टिनाईट सिरीजमध्ये अशा प्रकारे पिरॉडिक टेबलच्या इलेमेंटची रचना म्हणजे मूलद्रव्यांची मांडणी करताना केलेली आहे आता ही मांडणी करताना अगोदर आपण पाहतो की मेडिकलच्या स्टोअरमध्ये अशी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळते की काही क्षणातच आपल्याला तो तिथला जो माणूस असेल मेडिकलवाला तो काही प्रिस्क्रिप्शन वाचतो आणि लगेच आपल्याला त्याच्यातनं औषधं काढून देतो भाजी मंडईमध्ये गेल्यानंतर सुद्धा त्याची स्टॉलची रचना भाज्या सहज घेता याव्यात या, या पद्धतीने केलेले असते आजो आता नवीन जे सुपर मार्केट आहे त्या सुपर मार्केटमध्ये सुद्धा मांडणी अशीच केली आहे लांब ऐवजी आपल्या घरातल्या किचनमध्ये सुद्धा आपल्या आईने सुद्धा रचना किचनची करत असताना मांडण्यांवर ज्या त्या वस्तू त्या त्या ठिकाणी ठेवलेल्या असतात अशाच प्रकारे ह्या सर्व गुणधर्म समोर ठेवून रच म्हणजे दैनंदिन जीवनातली उदाहरणं समोर ठेवून पिरॉडिक टेबलची रचना शास्त्रज्ञाने म्हणजेच मेंढेलिवने आणि मोजलेने त्यांना सहकार्य करणारे त्यांचे सहकारी यांनी केल्याची दिसून येते आता याच्यामध्ये तुम्हाला गन आणि आवर्तनं सहज दिसणारा एक प्रिरडिक टेबल दाखवलेला आहे की ज्या आडव्या ओळी आहेत त्या सात आहेत त्याच्यानंतर गन हे अठरा आहेत आणि शेवटच्या कक्षामध्ये एस पी डी एफ हा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता पुढं आपण पाहूया की आपल्याला असे म्हणता येईल की ज्या मूलद्रव्यांमधील इलेक्ट्रॉन असलेल्या कवचांची जी संख्या एकसारखी असते ती मूलद्रवे एकाच आवर्तात असतात दुसऱ्या आवर्तातील लिथियम बेरियम मूलद्रव्यांच्या के आणि एल दोन कवचामध्ये इलेक्ट्रॉन असतात आणि तिसऱ्या आवर्तात असलेल्या एन एम जी ए ये एल एस आय पी एस सी एल आणि ए आर या मूलद्रव्यांच्या के एल एम या तीन कवचांमध्ये इलेक्ट्रॉन असतात म्हणून या मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहून आपण खात्री करायची की त्याचं कवच बदलतं आहे डावीकडून उजवीकडे जाताना काय बदल होतोय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आधुनिक आवर्त सारणीत एका आवर्तनामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कव कवचात इलेक्ट्रॉन भरले जातात आणि पुढचा आवर्त सुरू होताना नवीन इलेक्ट्रॉन कवच भरायला सुरुवात होते पहिल्या तीन आवर्तनामधील मुलद्राव्यांची संख्या ही कवचांची इलेक्ट्रॉन धारकता व इलेक्ट्रॉन अष्टकाचा नियम यावरून ठरलेली आहे हे आधुनिक आवर्त सारणीचे जे नियम आहेत त्याच्यामध्ये के एल एम इलेक्ट्रॉन कवचासाठी यांच्या किमती काय असतील त्याचं एक सूत्र आहे आणि त्या सूत्राचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे तर के एल एम एन हे जी कवच आहेत म्हणजेच एनर्जी लेवल आहेत त्या एनर्जी लेवलसाठी आपल्याला सूत्र पाहायचं आहे आणि दुसरा प्रश्न आपल्याला पाहिजे आहे की एका इलेक्ट्रॉन कवचात जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन समाविष्ट असतात त्याचंही सूत्र आपल्याला लिहायचं आहे आणि के एल एम या कवचाची जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन धारकता किती ते काढायचे तर आता या तिन्ही प्रश्नांची आपण उत्तर पाहू कवचाच्या इलेक्ट्रॉन धारक धारक धारकतेनुसार पहिल्या आवर्तात दोन मूलद्रव्य आहेत दुसऱ्या आवर्तात आठ मूलद्रव्य आहेत इलेक्ट्रॉन अष्टकाचे अष्टकाच्या ने, नियमानुसार तिसऱ्या आवर्तात आठ मूलद्रव्य आहेत आणि पुढील आवर्तानं इलेक्ट्रॉन भरण नियंत्रण करणारे आणखी काही घटक आहेत त्यांचा विचार आपल्याला पुढच्या यत्तांमध्ये करायचं आहे पण मूलद्रव्यांची रासायनिक अभिक्रियाशीलता आणि त्यांची संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या संयुजा कवच कोणते यावरून ठरली जाते आता कवच के एल एम एन याच्यामध्ये नंबर ऑफ म्हणजे कवचां कितव्या नंबरचं कवच आहे तर इथं एक दोन तीन चार कवचांचा आपण विचार केलेला आहे आणि त्याच्यासाठीचं जे सूत्र आहे तर ते सूत्र आहे टू एन स्क्वेअर पाठीमागचे आपले जे तीन प्रश्न आहेत त्या तीन प्रश्नांची उत्तरं आपल्याला इथं मिळणार आहेत आता कवच नंबर एकमध्ये यांच्या जाग्यावर एक, एक किंमत टाकली एकचा वर्ग एक, एक गुणिले दोन बरोबर इलेक्ट्रॉनची धारकता म्हणजे त्याच्यामध्ये दोन इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे पहिल्या कवचामध्ये फक्त दोन इलेक्ट्रॉन असतात ती एनर्जी लेवल वन झाली दुसऱ्या कवचामध्ये एल कवचामध्ये दोन यांच्या जाग्यावर दोन टाकला दोनचा वर्ग चार चार दुने आठ दुसऱ्या कवचामध्ये आपल्याला आठ इलेक्ट्रॉन असतील तिसरं जे कवच आहे एम त्याच्यामध्ये तीन नंबरचं घेतलेलं तीनचा वर्ग नऊ नऊ दुने अठरा म्हणून तिसऱ्या कवचामध्ये आपल्याला अठरा इलेक्ट्रॉन समाविष्ट करता येतात आणि चौथ्या कवचामध्ये दोन चारचा वर्ग आठ आठ दुने सोळा हे चारचा वर्ग सोळा आणि सोळा सोळा जुने बत्तीस म्हणजे आपल्याला बत्तीस इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये समाविष्ट करता येतात अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी Uh, कवचांची संख्या आणि कवच याच्यामध्ये आपल्याला मांडणी करता आलेली आहे तर मित्रांनो uh, आज आपण याच्यामध्ये जे जे काही घटक पाहिलेले आहेत त्या घटकांमध्ये uh, आधुनिक आवर्ती नियम म्हणजे मॉडर्न पिरॉडिक लॉ आधुनिक दीर्घ दीर्घरूप आधुनिक आवर्त सारणीची रचना त्यानंतर आधुनिक आवर्त सारणीच्या जागांवरून काही क्रोमियम असेल निकेल असेल यांच्याबद्दलचा जो त्रुटी होत्या वाद होता मेंडेल्यू आणि मोजलेने तो दूर कसा केला आधुनिक आवर्त सारणी मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण आणि गन व इलेक्ट्रॉन स्वरूपण त्याच्यावरचे काही प्रश्न आणि यस पिरॉडिक टेबलची म्हणजे आधुनिक आवर्त सारणीची रचना करताना जे चार खंड तयार केलेले आहेत एस पी डी एफ यस हा खंड पहिला आणि दुसरा गण त्याच्यात घेतलेला आहे पी खंडामध्ये तेरापासून अठरापर्यंतच्या गणांचा विचार केलेला आहे आणि तीनपासून बारापर्यंतच्या गणांचा विचार डी खंडात केलेला आहे आणि लॅन्थिनाईड आणि ॲक्टिनाईट शेरीजचा ई एफ खंडामध्ये विचार केलेला आहे अशा प्रकारे चार खंडामध्ये विभागणी केलेली आहे नंतर आपण त्याच्यामध्ये मेटालाइटची नागमोडी रेषा जी पुस्तकामध्ये पुस्तकामध्ये आवर्तसारणीमध्ये दाखवलेले आहे त्याच्या उजव्या बाजूला अधातू डाव्या बाजूला धातू आणि त्या नागमोडी वळणावर जे सात मूलद्रव्य घेतलेले आहेत त्याच्यामध्ये दा धातू सदृश्य अशा प्रकारे त्याची रचना केली आणि त्याचं कवच बदलत असताना एका आवर्तनातून दुसऱ्या आवर्तनात जात असताना त्याच्या जा कवचामध्ये कसा बदल होतो ते पोटॅशियमचा अणु आणि आर्गॉनचा अणु याच्यावरून आपण तो भाग पाहिलेला आहे आणि शेवटी कवचाची रचना त्याच्या एनर्जी लेवलमध्ये त्याचं सूत्र त्याची कक्षा आणि त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन समाविष्ट केलेले असतात त्याचा या ठिकाणी आपण अभ्यास केलेला आहे आज आपण इलेक्ट्रॉन कवचाची धारकता पाहिलेली आहे आपण या ठिकाणी आजच्या सेशनमध्ये थोडासा लाईटमुळं अडथळा निर्माण झालेला होता तो अडथळा लाईट आल्यानंतर आपण तो दूर केला तुम्ही सर्वजण थांबलात तो हा जो सेशन आहे तो पाहा पाहताना थोडासा डिस्टर्बन्स झाला त्याबद्दल सॉरी आणि आज आपण तुम्ही सर्वजण थांबून मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद आपण या ठिकाणी हा जो चॅनल आहे या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचे बेल आयकॉनला क्लिक करायचे आपल्या कमेंट्स नोंदवायच्या आहेत आणि